नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिनो इस्रायलने नुकतीच आपल्या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये एक नवीन ॲडिशन केलेली आहे टेक्नॉलॉजीचे नाव आहे आय एन बीम लक्षात घ्या इस्रायलच्या एअर डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीज जसं की तुम्ही नाव ऐकलं असेल आय एन डोम किंवा ॲरो असा सिस्टीम अवेलेबल आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त जाऊन एक नवीन सिस्टीम डेव्हलप करणं की का डेव्हलप करणं पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न की ही जी आय आहे ती ऑलरेडी एक्झिस्टिंग आय एन डोन सिस्टीमला रिप्लेस करेल काय आणि याला न्यू एरा ऑफ वॉरफेअर असं इस्रायलने का म्हटलेलं आहे या गोष्टींनाच आपण डिकोड करणार आहोत आजच्या सिम्पली एक्सप्लेन मध्ये आज आहे तीन नोव्हेंबर आणि आजची जी आपली डिस्कशन आहे ते जी एस थ्रीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या डिफेन्स टेक्फेन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे चला तर मग सुरुवात करूयात हे चित्र बऱ्याच अंशी सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेल ज्यात मिसाइल्सला इंटरसेप्ट करणारे सिस्टीम इस्रायलच्या आकाशात तुम्ही बघू शकता हे बघा हे आहे व्हेरी फेमस अँड डोम सिस्टीम और आयन डिफेन्स टेक्नॉलॉजी लक्षात घ्या अँड डोम कुठल्या प्रकारचा असं एक कवच नाही आहे पण एक डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे एरियल डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि ती काम कशी करते ते बघूयात सपोज एनिमिने म्हणजे इराण किंवा हेजबुल्ला किंवा हमास यांनी जर रॉकेट लॉन्च केलं इस्रायलच्या टेरिटरीकडं तर जे आयन डोम सिस्टीम आहे त्याचे तीन कॉम्पोनंट आहेत बघा एक आहे है रडार सिस्टीम दुसरं आहे कंट्रोल सिस्टीम आणि तिसरं आहे मिसाईल लॉन्चर सिस्टीम तर जसंही रॉकेट लॉन्च झालं तर रडार सिस्टीम जी आहे आयन डोम सिस्टीम ची ती डिटेक्ट करतं की मिसाईल अ रॉकेट हॅज बिन लॉन्च नंतर ते सिग्नल देतात कंट्रोल सिस्टीमला कंट्रोल सिस्टीम सगळ्यात महत्वाची आहे कारण कंट्रोल सिस्टीम त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे तेच स्टडी करत म्हणजे दोन प्रकारे इम्पॅक्ट होऊ शकतात किंवा एक होईल की जो ऑलरेडी सिटी किंवा एक्झिस्टिंग पॉप्युलेटेड एरिया असेल तिथं तो जाऊन पडणार असेल किंवा दुसरा असू शकतो हो? की जो अनहॅबिटेड एरिया किंवा जिथं रहिवाशी नाही आहेत असा एरिया आणि अशा एरिया किंवा सीमध्ये जाऊन जर जा तो डिटेक्ट मिसाइल फायर होणार असेल तर अशा दोन एरिया तर तो जो जो एरिया जो डिफेन्स जो मिसाईल सिटीमध्ये जाऊन एक्सप्लोड होणार आहे त्याच्यासाठी कंट्रोल सिस्टीम रॉकेट लॉन्चर जसे मिसाईल लॉन्चर जे जा आहे त्याला आदेश करतं आणि मग मिसाईल लाँचर आपला मिसाईल एक्सप्लो इंटरसेप्ट करण्यासाठी त्या मिसाईलकडं जे एनिमीचं मिसाईल आहे त्याच्याकडं मिसाइल लॉन्च करतं आणि मग हे जे मिसाईल आहे आय एन डोमचं हे त्याच्या जा जवळ जा जाऊन एक्सप्लोड होतं आणि त्याच्यामुळं हे जे इरा एनिमी मिसाइल आहे ते सुद्धा निष्क्रिय होतं अशा प्रकारे ही सिस्टीम काम करते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आय एन डोम सिस्टीम इग्नोर्स इनकमिंग थ्रेड्स इट डिटरमाइन्स विल लँड इन अनहॅबिटेड एरिया जर आय एन डोमला असं लक्षात आलं की येणारं जे कडून रॉकेट किंवा मिसाईल आहे ते जर अनहॅबिटेड एरिया किंवा रहिवाशी नसलेल्या एरिया किंवा सी किंवा अशा लँडवर पडणार आहे जिथं इम्पॅक्ट एकदम कमी आहे तर त्याला एअर डोम सिस्टीम आयन डोम सिस्टीम कुठल्याही प्रकारे इंटरसेप्ट करत नाही हे लक्षात घ्या असं का होतं तर याच्या मागे सगळ्यात मोठं रिझन आहे कॉस्ट कारण जर एक मिसाईल डिस्करेज करण्यासाठी ही जी कॉस्ट आहे ती जवळपास फोर्टी थाउजंड टू फिफ्टी थाउजंड डॉलर एवढी आहे म्हणजे तुम्ही बसू शक बघू शकता एका मिसाईलला डिसेबल करण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची एवढ्या मोठ्या रकमेची सिस्टीम किंवा मिसाईल टेक्नॉलॉजी आयन डोम सिस्टीम वापरतो यालाच कुठेतरी पर्याय म्हणून आयन भीम सिस्टीम डेव्हलप करण्यात आले आयन भीम सिस्टीमचा इनिशियल बजेट जो आहे तो आहे पाचशे मिलियन डॉलरचा इस्रायल आयन भीम सिस्टीम जी आहे ती हाय पॉवर लेझर वेपन इंट्रोड्यूस करतो लक्षात घ्या ही सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म आहे आय पॉवर लेझर वेपर मीन टू कॉम्प्लिमेंट्स आयन डोम सिस्टीम लक्षात घ्या आयन डोम सिस्टीमला पूरक अशी ही आयन बीम सिस्टीम आहे ना की आयन डोम सिस्टीमला ती रिप्लेस करणार आहे इट हॅज अन अनलिमिटेड कॅपॅसिटी ऑफर्स व्हेरी लो कॉस्ट सोल्युशन लक्षात घ्या एका मिसाइलला डिफ्यूज करण्यासाठी आयन डोमला फोर्टी थाउजंड टू फिफ्टी थाउजंड एवढा खर्च अमेरिकन डॉलरचा येत होता पण जर आयन बीम बघितलं तुम्ही तर इट इज समवेअर अराउंड थ्री टू फाइव डॉलर्स एवढा कमी खर्चात एक मिसाइल डिफ्यूज होऊ शकतं म्हणून हे सगळ्यात महत्वाचं अडव्हानेज आहे आयन भीमचा ओव्हर आयन डोम की हे लोअर कॉस्ट सोल्युशन प्रोव्हाइड करता अपार्ट फ्रॉम कॉस्ट इफेक्टिव्ह द आयन बीम अल्सो कॉजेस मिनिमम कोलॅटरल डॅमेज लक्षात घ्या हे अॅक्युरेट आणि प्रिसाईज सिस्टीम असल्यामुळं जो कोलॅटरल डॅमेज होणार आहे तो आय एन बीमने कमी होतो असंही आयर्न बीम सिस्टीम कोणी डेव्हलप केलेली आहे बघा राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम इन कोलॅबरेशन विथ एल सिस्टीम दोन्हीही या इस्रायलच्या कंपन्या आहेत आणि इस्रायल स्टेट ओन कंपनीज आहेत राफेल एडव्हान्स डिफेन्स सिस्टीम ही तीच सिस्टीम आहे जिने आयर्न डोम सिस्टीम डेव्हलप केलेली आहे दोन हजार अकरामध्ये आणि एलबीड सिस्टीम जी आहे ही इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे इस्रायलची या दोघांनी मिळून आयन बीम भीम सिस्टीम डेव्हलप केलेली आहे आता मुळात आयन बीम आणि आयन डोम यांच्यातला फरक काय आहे ते आपण जाणून घेऊया आयन डोम सिस्टीम दोन हजार अकरामध्ये इंट्रोड्यूस केली गेलेली आहे ॲज अ डिफेन्स सिस्टीम लक्षात घ्या याची सुरुवात दोन हजार सात झाली होती पण पहिला आयन डोम इंटरसेप्ट किंवा ज्याला आपण म्हणू एअर डिफेन्स टेक्नॉलॉजी हे दोन हजार अकरामध्ये इंट्रोड्यूस केली गेली टू इंटरसेप्ट अँड न्यूट्रलाइज इनकमिंग शॉर्ट रेंज रॉकेट्स अँड आर्टिलरी शेल्स हे दोन खूप महत्वाचे आहेत शॉर्ट रेंज रॉकेट्स आणि आर्टिलरी शेल्सला हे इंटरसेप्ट करतात किंवा न्यूट्रलाइज करतात टू प्रोटेक्ट सिव्हिलियन्स पॉप्युलेशन फ्रॉम द इमिजिएट थ्रेड्स ओके जे सिव्हिलियन पॉप्युलेशन आहे त्यांना थ्रेड्स पासनं इलिमिनेट करण्यासाठी डोम एम्प्लॉईज सुपिस्टिकेटेड कॉम्बिनेशन जसं की मी सांगितलं तीन सिस्टीम आहेत एक आहे रडार दुसरा आहे कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आणि तिसरा आहे इंटरसेप्टर मिसाइल्स रिअल वर्ल्ड मध्ये जो हाय इंटरसेप्शन रेट आहे तो जवळपास इस्रायल डिफेन्स टेक्नॉलॉजीने इंट्रोड्युस केलेला आहे मोर दॅन नाईन्टी पर्सेंट एवढा सक्सेस रेट आयन भीमचा आहे सॉरी आयन डोमचा आहे त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आयन भीम बघा ही न्यूअर ऍडिशन आहे लक्षात घ्या पूर्ण स्केल स्केलवर फुल स्केलवर आयन भीम हे पुढच्या वर्षी इंट्रोड्यूस केलं जाणार आहे इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये म्हणजे हे न्यूअर ऍडिशन आहे अनलाइक आयनडोम रिव्हॉल्युशनरी अप्रोच यूज करत ज्याला जे ते यूज करतं ते आहे डायरेक्टेड एनर्जी डायरेक्टेड एनर्जी यूज करून ते न्यूट्रलाइज करतं इनकमिंग आर्टिलरी किंवा मिसाईल त्याला मग ही डायरेक्टेड एनर्जी येते कुठून जस की मी सांगितलं इट हार्नेस हाय एनर्जी लेजर्स या हाय एनर्जी लेझर्स पासून हाय डायरेक्टेड एनर्जी येते आणि ही एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन मग ते मिसाईल किंवा रॉकेट जे एनिमी कडून आलेलं आहे ते हे न्यूट्रल करण्याचं काम करतं अशा प्रकारे आयन बीम सिस्टीम काम करतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे एरियल थ्रेड्स आहेत ते हे यूज अनमॅन एअर व्हेकल्स एरियल व्हेकल्स जे आहेत जे आयन डोम सिस्टीम थोडीशी हातबल राहिली होती तुम्ही बघितलं असेल हमासने त्याच्यावर अटॅक केलेले आहेत इस्रायलवर किंवा आताच इराणने सुद्धा अटॅक केलेल्या आहेत त्याच्यात आयन डोम सिस्टीम जे आहे ती कुठंतरी एक्सपोज झालेले आहे अनमॅन एरिकल एरियल व्हेकल्स आणि बॅलिस्टिक मिसाईल्स यांच्यावरती काम करू शकत नाही म्हणूनच कुठंतरी आयन बीम सिस्टीम हे इंट्रोड्यूस करण्याचं इस्रायल डिफेन्स मिनिस्ट्रीने ठरवलं आहे पुढे जाऊन बघूयात टार्गेट रेंज अँड टाईपमध्ये बघितलं तर आयन रेंज हे शॉर्ट रेंज थ्रेड्सला डिटेक्ट करतं तर आयन बीम मी जसं सांगितलं तर ब्रॉडर स्पेक्ट्रम थ्रेड्स ज्याच्यात अनमॅन एरियल व्हेकल्स आणि अदर टार्गेट सुद्धा म्हणजे ए आयन बीमचा रेंज ही जास्त आहे इंटरसेप्शन मेकॅनिझम रडार यूज करून इंटरसेप्शन मिसाईल्स यूज केले जातात तर आयन मध्ये मी जसं सांगितलं डायरेक्टेड एनर्जी यूज केली जाते जे टार्गेटला डिस्ट्रॉय करते थ्रू इंटेन्स हिट कॉस्ट बघा आयन डोम इंटरसेप्ट कम ऍट द सिग्निफिकंट कॉस्ट मी जसं सांगितलं जवळपास पन्नास हजार पर्यंत एका मिसाईलला इंटरसेप्ट करण्यासाठी जे कॉस्ट आहे त्याच कम्पॅरिझनमध्ये आयन बीम जे आहे जे डायरेक्टेड एनर्जी यूज करते जी कॉस्ट सेव्हिंग आहे जी जवळपास तीन ते पाच डॉलर एवढी कमी कॉस्ट मध्ये एका मिसाईलला डिफ्यूज करण्याचं काम करतात तर अशा प्रकारे ही सिस्टीम आहे आय एन बीम आयन बीम सिस्टीम ही एवढी घातक आहे तर ही आयन डोमला रिप्लेस का करू शकते का तर उत्तर आहे नाही कारण आयन बीम सिस्टीमचा सगळ्यात मोठा डिसअडवांटेज आहे वेदर रिलेटेड कंडिशन जर वेदर सपोर्टिव्ह नसेल तर आयन बीम सिस्टीम ही काम करू शकत नाही असं अनालिसचं म्हणणं आहे म्हणून आयन डोम सिस्टीमला ही कॉम्प्लिमेंटरी असणार आहे ना की आयन डोम सिस्टीमला ही रिप्लेस कर ही आहे इस्रायलची एअर डिफेन्स टेक्नॉलॉजीची सिस्टीम आय एन डोम व्हर्सेस आयन डे आय होप तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर इन्फॉर्मेशन रिलेवंट वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात उद्या नवीन व्हिडिओसह नवीन इन्फॉर्मेशनसह तुमचे काही कॉमेंट्स असतील तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद